गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आई एम निर्जला चौधरी इन सुमन हाई स्कूल नंबर 5। टुडे वी आर गोइंग टू लर्न 9 क्लास पोयम नंबर 1, द रिवर। विद्यार्थी मित्रांनो, रिवर म्हणजे नदी। आपल्या 3 मूलभूत गरजा आहेत, हवा, पाणी आणि अन्न। यांच्यातील एक महत्त्वाची गरज म्हणजे पाण्याचा स्रोत। जो आपल्याला पाण्याचा स्रोत पुरवत असते, त्या नदीला आपण लोकमाता किंवा देवीच्या रूपाने पूजतो। त्या नदीविषयी आज आपल्याला या कवितेत चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, येथे मानवी जीवनातील अवस्थांसारखीच नदीच्या पण वेगवेगळ्या अवस्था आहेत, तर त्या अवस्थांचे वर्णन येथे करण्यात आले आहे। जशी नदीची बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था आणि शेवटी ती समुद्रात विलीन होऊन जाते, जशी मानवाची बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था म्हणजे वृद्धावस्थामध्ये मानव स्थिर, शांत आणि ठरेल होऊन जातो, तशाप्रकारे नदी पण युवावस्थानंतर स्थिर होत जात असते, तिचा प्रवाह स्थिर होत जात असतो, पण तिची गती सुरू असते आणि शेवटी हळूहळू समुद्रात ती विलीन होऊन जाते। जसे मानव किंवा कोणताही जीव शिवतत्वात विलीन होऊन जातो, त्याप्रकारे नदी पण समुद्रात विलीन होऊन जाते। दुसऱ्या पद्धतीने बघितले तर नदी एक लक्ष घेऊन निघत असते आणि ते लक्ष असते समुद्राला मिळण्याचे। जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही, तोपर्यंत तिच्या मार्गात येणारे अनेक अडथळे ती दूर करून समुद्राला शेवटी मिळत असते। तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मार्गात येणाऱ्या अनेक अडचणी अडथळे असतात, तर आपण त्यांच्यावर मात करून पुढे जायला पाहिजे आणि आपले लक्ष प्राप्त करून विजय मिळवला पाहिजे, असा आशय आपण या कवितेतून घेऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता कवितेला सुरुवात करूया। रिव्हर रिव्हर लिटल रिव्हर, ब्राईट यू स्पार्कल ऑन युअर वे। नदी नदी, अगदी छोटीशी नदी, तुझ्या मार्गात आनंदाने तू चमकतेस आणि वाहतेस। ओव्हर द येलो पेबल्स डान्सिंग, थ्रू द फ्लॉवर्स अँड फॉलिक ग्लान्सिंग, लाईक अ चाइल्ड ॲट प्ले। पिवळ्या रंगाच्या दगडगोट्यांमध्ये नाचत कुदत रस्त्यात तुझ्या मार्गात येणाऱ्या फुले आणि पानांवरती नजर करत तू एक खेळणाऱ्या लहान मुलासारखी वाहतेस, असं नदीचं इथे वर्णन करण्यात आलेलं आहे। रस्त्यामध्ये तिच्या अनेक प्रकारे वेगळ्या प्रकारे दगडगोटे येत असतात, तर त्या दगडगोट्यांवरून ती पुढे जात असते। कवितेच्या पहिल्या स्टँजामध्ये मानवी बाल्यावस्थेची नदीला उपमा देण्यात आलेली आहे। जसं मानवाचं बालपण असतं, तशाप्रकारे नदीचं पण ते एक बालपण आहे, तशा प्रकारे ती वाहत असते। रिव्हर रिव्हर स्वेलिंग रिव्हर, ऑन यू रश थ्रू रफ अँड स्मूथ। पुढच्या ओळींमध्ये सांगण्यात आलेलं आहे, नदी नदी उसळती नदी किंवा मोठी होणारी नदी, खडकाळ टेकडी आणि समतल रस्त्यावरून तू वाहतेस। Louder, faster, brawling, leaping, over rocks by rose bank sweeping, like impetuous youth. खूपच मोठा आवाज करत, खूप वेगाने खडखड आवाज करत आणि दगडांवरून उडी मारत किनाऱ्यावर आलेल्या खडक किंवा गुलाबाच्या झाडाला स्पर्शून जोराने वाहत जाणारी जशी तू उन्मत्त
युवावस्थेसारखी वाहतेस. कवितेच्या दुसऱ्या स्टँजामध्ये मानवी युवावस्थेची उपमा नदीला देण्यात आलेली आहे. रिव्हर रिव्हर ब्रीमिंग रिव्हर ब्रॉड अँड डीप अँड स्टील ॲज टाईम. नदी नदी आनंदी नदी, आनंदाने पूर्ण भरलेली नदी, विशाल आणि खोल, जशी वेळेनुसार स्थिर होत जाते. सीमिंग स्टील यट स्टील इन मोशन, टेंडिंग ऑनवर्ड्स टू द ओशन, जस्ट लाईक मॉर्टल प्राइम. दिसते स्थिर पण आतून खूपच गतिशील, समुद्राकडे धाव घेत आहे, जसे की जीवनातील अतिश्रेष्ठ काळातील मानव. तशाच प्रकारे नदीचे लक्ष आहे समुद्राकडे जाण्याचे, म्हणून तशी ती वाहते. तिसऱ्या स्टँजामध्ये मानवी प्रौढावस्थेची उपमा नदीला देण्यात आलेली आहे. रिव्हर रिव्हर हेडलॉंग रिव्हर डाऊन यू डॅश इन टू द सी. रिव्हर रिव्हर हेडलॉंग रिव्हर डाऊन यू डॅश इन टू द सी. नदी नदी उतावीळ नदी, अगदी धांदलीने पुढे जाणारी, समुद्राकडे धाव घेते अशी नदी. सी दॅट लाईन हॅथ नेव्हर साऊंडेड, सी दॅट सेल हॅथ नेव्हर राऊंडेड लाईक इटर्निटी. See that line hath never sounded, see that sail hath never rounded like eternity. असा समुद्र की ज्याची उंची आपण मापू शकत नाही, की जो अमाप आहे, आणि असा समुद्र ज्याचा प्रवाह अनंत आहे, तो प्रवाह अनंत असल्या कारणाने आपण त्याला मापू शकत नाही, अशा समुद्राला ती मिळते. जो समुद्र अनंत काळापर्यंत शाश्वत आहे, चिरकालीन आहे. आणि शेवटच्या स्टँजामध्ये नदीला मानवी वृद्धावस्थेची उपमा देण्यात आलेली आहे. सो फ्रेंड्स, आय होप यू अंडरस्टँड धिस पोयम व्हेरी वेल, अँड देन वी सिंग धिस पोयम लाईन बाय लाईन स्लोली. नाऊ आय स्टार्ट धिस पोयम अँड आय सिंग धिस पोयम इन माय ओन व्हॉइस. River, river, little river, 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 little river, bright you sparkle on your way, bright you sparkle on your way, over the yellow pebbles dancing, over the yellow pebbles dancing, through the flowers and foliage glancing. Through the flowers and foliage glancing, like a child at play, like a child at play, like a child at play, like a child at play. River, river, swelling river, 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 swelling river, on you rush through rough and smooth, on you rush through rough and smooth, louder, faster, prowling, leaping, louder, faster, prowling, leaping, over rocks by rose bank sweeping, over rocks by rose bank sweeping. Like impetuous youth, like impetuous youth, like impetuous youth.
River, river, brimming river. River, river, brimming river. Broad and deep and still as stone. Broad and deep and still as stone. Seeming still yet still in motion. Seeming still yet still in motion. Tending onwards to the ocean. Tending onwards to the ocean. Just like mortal prime, just like mortal prime, just like mortal prime, just like mortal prime. River, river, headlong river. River, river, headlong river. Down you dash into the sea. Down you dash into the sea. See that line hath never sounded. See that line hath never sounded. See that sail hath never rounded. See that sail hath never rounded. Like eternity. River, river, little river. River, river, little river. River, river, little river. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे पुढे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते शब्दार्थ तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे आहेत आणि त्यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि आपल्या होमवर्कच्या वहीत लिहून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतर इथे तुम्हाला आन्सर दिस क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर त्या 2 ते 3 वेळा चांगल्या प्रकारे वाचायची आहे आणि त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरं शोधून व्यवस्थित आपल्या वहीत होमवर्क म्हणून लिहून घ्यायची आहेत.